दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. सांगलीच्या लाचखोरी प्रकरणात कडक कारवाई करणार उपमुख्यमंत्री अजित पवार. सांगलीचे शिक्षण अधिकारी विष्णू कांबळे व अधीक्षक विजय सोनावणे यांच्यावर लाचखोरीच्या प्रकरणात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ते इस्लामपूर येथे हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आले होते. उपमुख्यमंत्र्यांना सांगलीच्या शिक्षणाधिकाऱ्याच्या लाचखोरी प्रकरणासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारताच सदर प्रकरणात कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले असल्याचे सांगितले. अशा प्रकरणात कुणीही असेल तरी माफी नाही असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. चला पाहूयात काय म्हणालेत उपमुख्यमंत्री अजित पवार. त्या संदर्भामध्ये अशा प्रकारचे प्रकरण पुढे आल्यानंतर जी काही कायदेशीर कडक कारवाई केली गेली पाहिजे ती करण्याच्या बद्दलच्या पूर्ण मुभा संबंधित यंत्रणेला दिल्या गेलेल्या आहेत. ज्यांच्यावर कारवाई झाली त्यांनी धक्कादायक वक्तव्य केलेलं आहे की मंत्र्यांच्या PNच्या भरपूर मागण्या असतात त्यांना आम्हाला नाही म्हणता येत नाही. त्या संदर्भामध्ये त्यांनी दाखवावं कुठल्या मंत्र्यांच्या PNनी फोन केला, कधी केला. फोन तर इथं फोनमध्ये दाख, मी तुम्हाला काही बोललो, मी फोन केला तर तुमच्या फोनवर अजित पवारचा नंबर येईलच ना. कसं आहे त्याच्यात मंत्र्यांच्या नाही कुणाच्याही यांनी चुकीचं केलं तर चुकीची माफी कुणाला नाही. ते कुणीही असो, सत्ताधारी पक्षाचे असो, विरोधी पक्षाचे असो, किंवा ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही असे पण लोक असो, हे असं जर केलं तर काम करायला सोपं जातं.